जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. एसटी महामंडळाने वेतन करारात घोषित केल्यानुसार अद्यापही वेतनवाढ दिलेली नाही. घोषणेनुसार 32 ते 48% वेतनवाढ मिळणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात 17 ते 25% वाढ कामगारांना मिळाली. अजून 2 ते 3 हजारांची वाढ होणे अपेक्षित आहे. यासाठी 4,849 कोटींच्या पूर्ण रकमेचे वाटप करा, अन्यथा शासनाशी संघर्ष अटळ असल्याचे एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सुनावले. एसटी कामगार संघटनेचा आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विभागाचा मेळावा संपन्न होता. या मेळाव्याचं नियोजन करताना जो परिवहन मंत्री तथा अध्यक्ष यांनी 1 तर्फी 4,849 ची घोषणा केली आहे, त्याचं वाटप पूर्णपणे झालेलं नाही. म्हणून संघटनेनं 33-16 मूळ वेतन अधिक 1,890 × 2,57 या प्रस्तावाप्रमाणे वाटप होणं आवश्यक आहे. त्याशिवाय एसटी कामगार संघटना करारावर सही करणार नाही, त्यामुळे अजूनही कामगारांना 2-3 हजार रुपयाची वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे एसटीमध्ये जे निरनिराळ्या सेवेचं कंत्राटीकरण खाजगीकरण चालू आहे ते तातडीने थांबणं आवश्यक आहे, त्यामुळं एसटीवरती त्याचा परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या वतीनं जे नवीन विकल्प कायदा अमेंडमेंट येतो आहे, त्यामुळं एसटीच्या प्रवासी वाहतुकीवरती निश्चित प्रकारे अडचण येणार आहे. म्हणून या दोन्ही गोष्टीचा विचार करून हे महामंडळ शासनात विलीन करावं अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे 1,190 मिळावी आणि विलीकरण व्हावं ही प्रमुख मागणी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आहे. तसे नाही झाले तर संघर्ष अटळ आहे. एसटी कामगार संघटनेचा आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा संयुक्त मेळावा या ठिकाणी होत आहे. याचं नियोजन आमच्या प्रदेशाचे प्रादेशिक सचिव दिलीप साटम यांनी केलेलं आहे. जसं की एसटीमध्ये एसटी जनमानसाची आणि महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं, परंतु ती लालपूर आज अडचणीमध्ये आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे एसटीवरती घाला घातला जात आहे आणि म्हणून एसटी कामगार संघटनेच्या वतीनं हे एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्यासाठी राज्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा सहभाग आम्ही यामध्ये नोंदवून घेत आहोत. राज्यातल्या बहुतांश आमदारांनी यासाठी पाठिंब्याचे पत्र दिलेले आहेत. या संबंधामध्ये चळवळ उभी करण्यासाठी आज आम्ही कोकणामध्ये आलेलो आहोत. या राज्यातल्या प्रतिनिधींना एक भावनिक आव्हान असं आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान हे राज्य सरकारसाठी खूप आहे. जेव्हा जेव्हा राज्यावरती संकट आली, एसटी कामगार थांबून गेला आणि राज्यातल्या एवढ्या लोकांना रोज वाहतूक सुरक्षित वाहतूक करणारी मंडळी म्हणून एसटी कामगारांकडे पाहिलं जातं. खरं तर या अलीकडच्या काळामध्ये 2 वेळा संप झाले, परंतु हे संप होत असताना जनतेचे झालेले हाल आणि या सगळ्या गोष्टीवरती एसटी कामगारांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, परंतु एसटी कामगारांची सेवा मात्र कोण पाहत नाही. आणि म्हणून जर एसटी कामगारांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण जर झालं तर सार्वजनिक वाहतुकीमुळं इतर वाहनांवरचा ताण कमी होईल, पर्यायी इंधन वाचेल, पोल्युशन कमी होईल आणि त्याप्रमाणे राज्यातली जनताही सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करेल. आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करावं, अन्यथा एसटी कामगार येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं का मतदानावरती बहिष्कार घालायचा यावरती आपला निर्णय ठरवण्यासाठी आजचा खरं तर मेळावा.